जेव्हा आपण एखाद्या पदासाठी अर्ज करतो तेव्हा आपण आपला रेझ्यूम त्या ठिकाणी पाठवतो. आपला रेझ्यूम अधिक चांगला बनवण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो, परंतु प्रत्येकजणच एक चांगला रेझ्यूम तयार करू शकत नाही आणि त्यात अनेक चुका करतो. रेझ्यूम तुमच्याबद्दल बरेच काही सांगतो. इतरांना प्रभावित करण्यासाठी तुम्ही तो चांगला बनवताना कोणत्या मुख्य गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते आता आपण पाहूया. सुरुवातीला येणारी गोष्ट म्हणजे आपला रिझ्यूम हा पदाच्या आवश्यकतेनुसार असला पाहिजे. तुमचा रिझ्यूम नेहमी पोस्टच्या गरजेनुसार तयार करा. रिझ्यूम कोणत्या पदासाठी म्हणजेच पोस्टसाठी मागितला गेला आहे आणि या पदावर काम करणाऱ्यासाठी कोणत्या प्रकारच्या व्यक्तीची आवश्यकता आहे ते पहा. त्या पदासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी तुम्ही प्रथम ठेवा, कारण अशा प्रकारे तुम्ही त्यांच्यावर प्रभाव टाकू शकता. त्यानंतर अवांतर किंवा अनावश्यक गोष्टी टाळणे. असे बरेच लोक आहेत जे आपल्या रिझ्यूममध्ये बऱ्याचशा निरर्थक गोष्टी लिहितात. तुमच्या छंदाबद्दल थोडक्यात लिहा, समोरच्या व्यक्तीला आवडणार नाही असे काहीही त्यामध्ये नको. तुमच्या रिझ्यूममध्ये फक्त तुमच्यातील ठळक गुणांचाच उल्लेख करावा, म्हणजे तुमची छाप समोरच्यावर चांगली पडेल. आता कुठे काय लिहिले गेले पाहिजे. रेझ्यूमच्या सुरुवातीला तुम्ही तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि तुम्ही जिथे राहता ते ठिकाण लिहा. याच्या मदतीने तुमच्याबद्दलची सुरुवातीची माहिती समोरच्याला एका नजरेत उपलब्ध होईल. यानंतर तुम्ही त्यांना तुमच्या शिक्षणाबद्दल संपूर्ण माहिती म्हणजेच काळ, कालावधी इत्यादी लिहा. यानंतर तुम्ही तुमचा कामाविषयीचा अनुभव, जसे तुम्ही कुठे काम केले, किती दिवस काम केले, तेथील अनुभव काय होता, तुमच्या कामाचा वेग काय आहे इत्यादी. यानंतर तुम्ही तुमच्या वैयक्तिक गोष्टी जसे की छंद, तुम्हाला काय आवडते इत्यादी. त्यानंतर तुमचा कायमचा आणि सध्याचा पत्ता, तुमची जन्मतारीख इत्यादी. यानंतर शेवटी तुम्हाला पुढे कसे जायचे आहे, तुमचे करिअरचे ध्येय लिहा. शेवटी दिलेली माहिती ही संपूर्ण सत्य आहे अशी ओळ टाकून सत्यापित करा. यानंतर तुमचे नाव, सही आणि तारीख यायला हवी. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही देत असलेला रिझ्यूम हा एका पानापेक्षा जास्त नसावा. ही सर्वात मोठी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सर्व माहिती एका पानावर असावी. तुमचा रिझ्यूम असा असावा की समजा समोरच्याने प्रिंट काढली तर त्याला तुमची सर्व माहिती फक्त एका पानात मिळायला हवी आणि त्यात सर्व काही समाविष्ट असलं पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे की रंग टाळणे. रंग म्हणजे बरेच लोक त्यांची गुणवत्ता ठळक करतात, म्हणजेच बोल्ड अक्षरात किंवा वेगवेगळ्या रंगाने, जसं लाल, पिवळा, हिरवा, निळा इत्यादी. तुम्ही हे प्रकर्षाने टाळलं पाहिजे आणि आपला रिझ्यूम हा अतिशय साधा आणि सुटसुटीत ठेवा. यामुळे तुमची चांगली छाप पडेल. त्यानंतर येतो तो म्हणजे तुमचा फोन नंबर आणि मेल आय डी. तुमचा फोन नंबर आणि मेल आय डी नीट नमूद केलेला असावा. नेहमी एकच नंबर द्या आणि एकापेक्षा जास्त फोन नंबर टाकू नका. याशिवाय तुम्ही ज्या मेल आय डीवरून त्यांना तुमचा रिझ्यूम पाठवत असाल तो एंटर करा. चांगला रिझ्यूम बनवण्यासाठी तुम्हाला त्यात सोप्या गोष्टी लिहाव्या लागतील. समोरच्या माणसाला जास्त काही वाचायचं नाही आहे हे लक्षात ठेवा. त्याला तुमच्याबद्दल काहीतरी जाणून घ्यायचे आहे, पण थोडक्यात. तर तुम्हीही आता तुमचा रिझ्यूम चांगल्या पद्धतीने बनवू शकता.